नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी अट्रॅक्टिव्ह असा गुलाबजामुन केक बनवणार आहोत। त्यासाठी आपण 360 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतोय। यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। आता हे यामध्ये मिक्स करून आवश्यकतेनुसार पाण्याचा यामध्ये वापर करून याचे एक छानसं बॅटर तयार करून घेऊ। हे बॅटर एकाच दिशेने फेटायचं। तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी ही अशा पद्धतीची आहे। टिनला बटर पेपर लावून त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि या टिनमध्ये हे तयार करून घेतलेलं मिश्रण ओतून घेतोय। आता हा टिन 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊ। हा केक बेस आपण इडलीच्या भांड्यामध्ये बेक करणार आहोत। त्यासाठी आपण हे इडलीचं भांडं 5 ते 6 मिनटं आधी प्रीहीट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हा टिन ठेवून घेतोय आणि लो फ्लेमवर 35 ते 40 मिनटं हा केक बेस आपण बेक करून घेऊ। आता 35 ते 40 मिनटांनंतर यावरून आपण झाकण काढून घेतोय। तर आपला हा बेस मस्त झालेला दिसतोय, पण हा बेस परफेक्ट असा झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी टूथपिकची काडी ह्या बेसच्या मधोमध टाकून बघायची आणि ही काडी क्लीन आली तर समजायचं की आपला हा बेस बेक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि या बेसला थंड होऊ देऊ। आता हा बेस थंड झाल्यानंतर याच्या कडा आपण चाकूच्या मदतीने मोकळ्या करून घेतोय। हा बेस टिनमधून काढून याचा बटर पेपरही काढून घेतोय। या केक बेसला वरून थोडासा डोम शेप आलेला आहे, तर तो डोम शेप आपण कट करून घेतोय। आता या बेसला आपण चाकूच्या मदतीने खाचा पाडून घेतोय। खाचा पाडून झाल्यानंतर ह्या खाचांच्या मधोमध अशा पद्धतीचा दोरा अटकवून घेतोय आणि समांतर दिशेने हा दोरा ओढून याच्या समान लेयर तयार करून घेतोय। याच पद्धतीने आपण तिन्ही लेयर तयार करून घेणार आहोत। आता 1 किलोच्या केकसाठी आपण 450 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतोय। आता ही व्हिपिंग क्रीम आपण बीटरच्या मदतीने व्हिप करून घेऊ। थोड्या वेळ ही व्हिपिंग क्रीम व्हिप करून झाल्यानंतर यामध्ये आपण येल्लो फूड कलर टाकतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठलाही कलर वापरू शकता। आता हा कलर स्पॅचोलाच्या मदतीने ह्या क्रीममध्ये थोडासा मिक्स करून घेतोय आणि त्यानंतर पुन्हा बीटरच्या मदतीने ही व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेतोय। आता ही व्हिपिंग क्रीम अगदी परफेक्ट अशी व्हिप करून झालेली आहे। आता बेसला आपण थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेतोय। बेसला व्हिपिंग क्रीम लावून घेतल्यामुळे आपला हा केक चाकचा हलत नाही। आता यावर केकची एक लेयर ठेवून घ्यायची। या लेयरला आपण प्रत्येक वेळी जसं शुगर सिरप लावतो, तर त्याऐवजी गुलाबजामचा जो पाक असतो तो इथे लावायचा आहे। हा पाक या लेयरला व्यवस्थित असा सोक करून झाल्यानंतर तयार करून घेतलेली व्हिपिंग क्रीम ही पाइपिंग बॅगमध्ये भरून
अशा पद्धतीने या लेयरला आपण ही व्हिपिंग क्रीम लावून घेतोय। तर लेयरला ही व्हिपिंग क्रीम लावून झाल्यानंतर स्पॅचोलाच्या मदतीने ही व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून घ्यायची। तर अशा पद्धतीने ही व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून झालेली आहे। आता यावर आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेले गुलाबजामचे काही काप हे यावरून ठेवून घेतोय। गुलाबजामचे काप हे तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करा। यावरून हे गुलाबजामचे काप लावून झाल्यानंतर केकची दुसरी लेयर ठेवून घेतोय। आता या लेयरलाही आपण पाक सोक करून घेऊ। हा पाक लावून झाल्यानंतर व्हिपिंग क्रीम ही लावून घ्यायची। आता पुन्हा स्पॅचुलाच्या मदतीने आपण ही व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून घेतोय। आता पुन्हा या लेयरवरून क्रीम आणि क्रीमवरून हे गुलाबजामचे काप। आता पुन्हा तिसरी लेयर ही ठेवून घेतोय। तर अगदी त्याच पद्धतीने ह्या तिसऱ्या लेयरलाही गुलाबजामचा पाक हा सोक करून घ्यायचा। तर या लेयरला पाक लावून झाल्यानंतर व्हिपिंग क्रीम लावून घेतोय। ही तिसरी आणि शेवटची लेयर आहे। तर या लेयरला व्यवस्थित अशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची। वरच्या बाजूने व्हिपिंग क्रीम लावून झाल्यानंतर खालच्या बाजूनेही आपण या केकला व्हिपिंग क्रीम लावून घेतोय। तर अशा पद्धतीने या केकला पूर्णपणे ही व्हिपिंग क्रीम कवर करून झाल्यानंतर स्पॅचोलाच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची। तर ही आपली फायनल फिनिशिंग आहे। तर अगदी व्यवस्थित अशी ही फिनिशिंग करायची। एका पाइपिंग बॅगला आपण नुरवण नोझल लावून घेतलेलं आहे आणि या पाइपिंग बॅगमध्ये पिंक कलर टाकून घेतलेला आहे। हा कलर व्यवस्थित असा या पिशवीला लावून घ्यायचा। अशा पद्धतीने या पाइपिंग बॅगला हा कलर लावून झाल्यानंतर यामध्ये ही व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे। आणि आपण आता या पाइपिंग बॅगच्या किंवा या नुरवण नोझलच्या मदतीने या केकवर फ्लावर्स काढून घेतोय। पाइपिंग बॅगमध्ये पिंक कलर टाकल्यामुळे ही डिझाईन किंवा हे फ्लावर्स आणखी अट्रॅक्टिव्ह दिसता। तर या केकच्या बाजूने सगळीकडून हे फ्लावर्स काढून झाल्यानंतर या फ्लावर्सला खेटून याच्या आतमध्ये किंवा या केकवर हे गुलाबजामून अशा पद्धतीने ठेवून घेतोय। हे गुलाबजामून कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर यापूर्वी टाकलाय। जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आणि लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये पाहू शकता। तर या केकवरून तुम्ही हे गुलाबजामून आवडीनुसार डेकोरेट करू शकता। तर अशा पद्धतीने आपण या केकवर हे गुलाबजामून ठेवून घेतलेले आहे। तर हा केक आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण याच्या मधोमध गुलाबाच्या काही पाकळ्या, बदामाचे काप आणि पिस्ता टाकून डेकोरेट करून घेतोय। तर हा केक तुम्ही पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता। तर या केकची वरची बाजू आपण मस्त अशी डेकोरेट करून घेतलेली आहे। आता या फ्लावर्सवरून आपण गोल्डन शुगर बॉल्स टाकून घेतोय। आता वरच्या बाजूने हा केक डेकोरेट करून झाल्यानंतर खालच्या बाजूनेही आपण हा केक डेकोरेट करून घेतोय।
तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने पिस्ता आणि बदामाचे काही काप हे अशा पद्धतीने या केकवर लावून घेतोय। तर हे बदाम आणि पिस्त्याचे काप लावून झाल्यानंतर आपण या केकच्या बॉर्डरला नुरवन नोझलच्या मदतीनेच नाजूक अशी फुलं काढून घेतोय। तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपला हा केक डेकोरेट करून झालेला आहे। अगदी मस्त असा दिसतोय हा केक। तर मग तुम्हाला आजचा हा गुलाबजामुन केक कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे केक त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।